कधीतरी कोणी भीक मागणारी व्यक्ती भीक मागताना दिसली तर त्याला भीक न देता त्याला मदत करा असे आवाहन डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी केले आहे. साताऱ्यातील गजानन मंगल कार्यालय येथे आयोजित जागतिक बेघर दिनानिमित्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आज 10 ऑक्टोबर जागतिक बेघर दिन निमित्त केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सातारा नगर परिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आस्था बिगर निवारा केंद्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर अभिजित सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ट्रस्टचे कौशिक कुलकर्णी व अभिषेक कुलकर्णी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. आतिश पवार, VM न्यूज मराठी, सातारा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सोनावणे. आज मी साताऱ्यात आहे. मी भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो आणि त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. जे काही करतो हे सगळं ह्या लोकांसाठी करतो आणि म्हणून मला लोक भिकारांचं डॉक्टर असं म्हणतात आणि या पदवीचा मला खूप अभिमान आहे. आज साताऱ्यात 10 तारखेला आस्था बेघर निवारा केंद्र सातारा यांनी एक नवीन बेघर होम सुरू केले नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आणि आज त्याच्या उद्घाटनानिमित्त मी इथं आहे. अगदी मनापासून खरं सांगायचं तर हे अशा नवीन एका बेघर होमची किंवा बेघर निवारा केंद्राची निर्मिती होते याचा आनंद मानावा का दुःख मानावा अशी परिस्थिती खरं तर आहे. मला असं नेहमी असं वाटतं की ती खरं तर एक समाजाची एक शोकांतिक आहे की अशी बेघर किंवा निवारा केंद्र किंवा निर्वासितांसाठी काहीतरी तयार करावं लागतं. ती खरं तर शोकांतिका आहे. आज या निमित्ताने मी असं एकच फक्त सर्वांना एक मेसेज म्हणा किंवा विनंती म्हणा माझी की आयुष्यात कधी जर कुठली भीक मागणारी व्यक्ती जर दिसली तर त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देऊ नका, परंतु त्यांना मदत मात्र नक्की करा. भीक आणि मदतमध्ये फरक आहे. भीक म्हणजे ज्या गोष्टीमुळे समोरची व्यक्ती पुन्हा परावलंबी होते त्याला म्हणायचं भीक, परंतु ज्या आपल्या कुठल्या गोष्टीमुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होते त्याला म्हणायचं मदत. आणि भीक देणं बंद करा, मदत मात्र नक्की करा. भीक आणि मदत फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. आपल्याला शाळेत सगळे कोण शिकवतात, काटकोण, त्रिकोण, लघुकोण, चौकोण, आपल्याला दृष्टिकोन कधी कुठं शिकवत नाही आहे. हा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. मी संपूर्ण या टीमला मनापासून अभिनंदन की ज्यांना घरातले लोक सांभाळत नाहीत अशा लोकांनाही आपले आमच्या घरातले लोक आहेत असं समजून हे सांभाळ करणार आहेत. शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी दुर्वास ज्ञानेश्वर पोदे, गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचालक. सामाजिक दायित्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही 2015 आमचं रजिस्ट्रेशन पूर्ण केलं आणि समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने आम्ही समाजासाठी एक विविध उपक्रमाद्वारे काम सुरू केलं. दिन समाजातील गरीब जनता, अनाथ लोक, बेघर लोक ज्यांना आधाराची गरज आहे अशा लोकांसाठी आम्ही काम करणं उचित ठरवलं आणि त्यासाठी आम्ही कार्यरत झालो. त्याच्यानंतर 2021 आम्हाला दीनदयाळ अंत्योदय योजना नगरपालिकेअंतर्गत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. या योजनेअंतर्गत आस्था बेघर निवारा केंद्र या केंद्राची स्थापना करून साधारणतः 2021 आम्ही 44 ते 50 लोकांना आम्ही आपल्या याच्यामध्ये लाभ दिलेला आहे. या लाभामध्ये आम्ही त्यांचं पालनपोषण करतो, संगोपन करतो, त्यांच्या आजारावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना अडीअडचणी असतील, कपडे असतील, विविध सणांच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना एका कुटुंबासारखा आसरा देण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद मानतो आणि आम्हालाही त्याच्यामध्ये आनंद भेटतो. त्यामुळे आम्ही याच्यासाठी आनंदी आहोत.